म्हणजे चेंडू आणि पहिला येतोय संजीवनी चौकार। पहिल्या बॉल वरती नो बॉल आला तोच कंटिन्यू करत असताना आपण पाहिला पहिला चेंडू जो कंप्लीट झाला त्याच्यावरती पहिल्या बॉल वरती सहा धावा दहा फलकावरती। वा चांगला बॉल आहे यावेळी, मात्र आपण टप्प्यामध्ये परिवर्तन आणलं। पहिला बीमर पाहायला मिळाला होता, त्याच्यानंतर थोडासा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला, त्याच्यामधून धा फलकावरती धाव लागली ती म्हणजे चौकाराने। आणि यावेळी मात्र आपण पाहिलं लेंथ डिलिव्हरी केली जाते। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलंय चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न। दर्शन येतोय क्षेत्ररक्षक म्हणून, चेंडू अडवतोय त्याची फेकी करेपर्यंत संघासाठी दोन धावा वाचवल्या जातात। या दोन धावाने धाव फलकावरती ऍड होणार, धाव फलक दोनने पुढे सरकला जातोय। आठ ही धावासंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळे खोला टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे डेडनकडे आहे आणि देवेश सावंतची विकेट प्राप्त। धावची स्वरूपामध्ये आत्महत्या करताना पाहायला मिळाला देवेश सावंत बाद। आणि नवीन बॅटर मैदानावरती नॉन स्ट्राईक इंट वरती दाखल उमेश सावंत आपल्याला पाहायला मिळतील। स्ट्राईक वरती आपण पाहतो राजेंद्र राजा यांना स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चेंडूंकडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहिलं आठ ही धावसंख्या दहा फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान डिफेन्सिव्ह स्ट्रोक दहा फलकावरती आपण पाहतोय। रोहित शिंदेच्या हाती गेलेला तो चेंडू गॅदर करता आला नाही, पण मात्र चेंडू अडवला जातो फेकी होतेपर्यंत। निर्धाव स्वरूप बदल चेंडू, वन टू गो शेवटचा आणि अंतिम एक चेंडू यायचा बाकी। प्रियसची गोलंदाजी आपण पाहतो, नो बॉल नंतर आलेला तो चौकार, त्या चौकारानंतर धावा मात्र धाव फलकावरती येऊ दिल्या नाही। लास्ट बॉल, लास्ट बॉल भिरकावून दिलायचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये सक्सेसफुल होताना चेंडूवर मिळणार तब्बल सहा धावा धाव फलकावरती ऍड होतात।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। 14 ही धावसंख्या दहा फलकावरती सहा षटकांचे होणारे सामने आपण पाहतोय। दोन ओव्हर हे पॉवर प्लेचे राहायला पाहायला मिळतात। पहिली ओव्हर आपण पाहिले बॉलिंग पॉवर प्लेची आणि आता दुसरी ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले, आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहित शिंदे। रोहित शिंदे आपल्याला आलेला पाहायला मिळतो। पहिला चेंडू डीप मिडविकेट कडे, फलंदाज मात्र खेचून घेतोय। फलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळते। उमेशच्या बॅटमधून आलेला आहे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते। या एका धावेने धावफलकावरती वाढ 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। राजा आपण पाहतो स्ट्राईक वरती एक षटकार शेवटच्या बॉल वरती मागील ओव्हर मध्ये पाहायला मिळाला। त्यावेळी केव खूप चांगली कट आहे, क्षेत्ररक्षक फंबल, साईराजच्या हातून मात्र चेंडू निसटला आणि आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू सी मारेच्या बाहेर जाणार आणि मिळणार एक नशिबाचा चौकार। साखर झोप असते डोळ्यांवरती, एक आळशीपणा असतो आणि तोच आळशीपणा, ती साखर झोप मात्र आपण पाहिलं साईराजच्या डोळ्यावर राहिली। आणि धावा धावफलकावरती आले, परत एकदा दर्शन बाबा धावफलकावरती धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र जिंकू शकत नाहीये। चेंडूची गती इतकी मोठी होती, मिळतोय आणखीन एक बॅक टू बॅक 2 फोर्स। चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? दोन हॅट्रिक आतापर्यंत चौकारांच्या पाहायला मिळाल्यात या कालच्या पासून। आपल्याला स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता, सरळ बॅटने धावा धावफलकावरती बनत होत्या पण त्याचवेळी माइंडसेट इम्पॉर्टंट असतो। आपल्या माइंडमध्ये पहिलाच आपले घोडे दौडवले होते की मला हा रिव्हर्स शॉर्टच खेळायचा आहे, मला दुसरा फटका स्विच हिटच करायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये असेच परत एकदा बॅटर स्वीप मारायचा प्रयत्न एक क्वचित अपील केलेली पाहायला मिळते। पंचांकडून काही पर्याय येत नाहीये। चेंडू मात्र आपण पाहतो निर्धार स्वरूपातील फेकी होताना पाहायला मिळते। 5 चेंडूंचा स्पेल समाप्त झालेला आहे, उर्वरित 1 चेंडू यायचा बाकी आहे। 2 चौकारांची तारीफ करावी लागेल, एक बॅडल स्वीप मधून पाहिला, एक गॅप मधून आपण पाहायला मिळाला मिसफिल्डिंगच्या मुळे आलेला तो चौकार एक पाहिला आपण। याही वेळेला शेवटचा चेंडू निर्धार स्वरूपातील फेकी होते आणि 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त। 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, तब्बल 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। 23 धावा धावफलकावरती 2 षटकांमध्ये आपण ज्या पद्धतीने रचत असताना पाहायला मिळाला, ज्यामध्ये समाविष्ट राहिले ते म्हणजे 3 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला। एक मौल्यवान गडी मात्र बाद झाला पण त्यानंतर ज्या पद्धतीने समावून घेतलं होतं दोन्ही बॅटर्सने, राजा आणि उमेशची जी खेळी आपल्याला पाहायला मिळाली त्यामधून आपण धावफलकावरती पाहिलं की 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते। नेक्स्ट ओव्हर तिसऱ्या षटकापासून आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन नसणार आहे आपल्याकडे, मग तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाकडे स्पेल दिला जाणार? ज्या पद्धतीने आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती ज्या स्टेप्स घेताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अर्थात दर्शन वेटपाठक, याला आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि खूप चांगला ॲक्शन रिलीज करतो, त्याचा फॉलो थ्रो खूप चांगला आहे। आपण पाहिलं बॉल रिलीज झाल्यानंतर मात्र 2-3 स्टेप्स पुढे चालत जातो, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आपण कधी कधी आपण पाहायला मिळालं की स्वतः समोर बॉलर बॅक ड्राईव्ह ज्यावेळी फलंदाज मारायचा प्रयत्न करतो हात टाकून पटकन कॅच आपण घेताना पाहायला मिळते। काही जण म्हणतात की कॅच चिपकली पण ही प्रॅक्टिसचा गेम आहे, एका दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये बॉल चिपकायला सुरुवात होत नाहीये आणि त्याचवेळी आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी 23 ही धावसंख्या धावफलकावरती दर्शन वेटपाठक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। पॉवर प्ले समाप्त झाले, आता क्षेत्ररक्षण संपूर्ण विखुरलेलं आपण पाहतोय। पहिला बॉल पंचांचा इशारा, व्हाईट बॉलने सुरुवात,
यावेळे स्लोवर वन टाकला चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक येतोय झेल पर्यंत पोहोचले सुद्धा होते पण त्याच वेळी आपण पाहिलं चेंडू निसटला आणि त्यावेळी सिंगलचं डबल मध्ये कन्वर्जन होताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रयत्न खूप केला शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न दोघांनीही ठेवला होता गतीमध्ये परिवर्तन करून दाखवलं होतं. ज्यावेळी आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये खूप वेळ उंच राहिला होता आणि त्यावेळी क्षेत्ररक्षक धावत आले होते मिडऑफकडे क्षेत्ररक्षक होता पूर्ण प्रवास त्यांनी करत आले होते पण मात्र शेवटच्या क्षणाला हातापर्यंत चेंडू पोहोचला नाही आणि मात्र धावफलकावरती आपण पाहिलं जीवनदान प्लस दोन धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन धाव्याने धावफलकावरती आपण वाढ पाहतोय 26 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळी गतीवरती जास्त विश्वास ठेवला आणि आपण पाहिला फुलर लेनचा हा चेंडू फेकला जातोय धावफलकावरती निर्धाव स्वरूपातील चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळाले. उमेशच्या बॅटमधून धावा धावफलकावरती जास्त आल्या नाही आहेत पण त्याच्याच बाजूने आपण जर पाहिलं राजा नॉस्ट्राइक एंडवरून खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक येतोय आणि ओळखलं होतं चेंडू फिरतोय याचा अर्थ मला टप्प्यावरती जायचं नाही आहे वेट करायचं आहे चेंडू पडल्यानंतर कुठल्या बाजूला तो वळणार आहे तो वळण आपल्याला पाहायचा होता आणि तो वळण पाहिल्यानंतर आपण पाहिलं धावफलकावरती एक धावा ॲड होते पण मात्र ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने आपल्या मेंदूचा वापर केला हातांचा वापर न करता त्या मेंदूच्या वापरामधून मात्र चेंडूवरती धावा वाचवण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्याकडून राहिला. पुन्हा एक मोठा फटका मारायचा प्रयत्न गॅप शॉट आहे चेंडू सीमारेषा बाहेर जातोय दर्शन वेदपाटक वरती गेलेला हल्ला चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. षटकार पाहायला मिळाला धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहिलं आडाफाटा खेचण्याचा प्रयत्न ऑफचा बॉल अर्थात पूर्ण लेग वरती जाऊन खेचून काढतोय एकेरी धावेत एका धाव्याने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळाला. पाहिलं आडाफाटा खेचण्याचा प्रयत्न धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या ओव्हर मधला आपण जर विचार केला एक शेवटचा अंतिम चेंडू यायचा बाकी आहे षटक क्रमांक तिसरा आपण अनुभवतोय त्याच वेळी वाईड बॉल पाहायला मिळाला आणखीन एक एक्स्ट्रा मधून रन दोन वाईड आपल्याला या ओव्हर मध्ये आलेले पाहायला मिळाले. प्रियसची जर बॉलिंग आपण पाहिली प्रियसच्या वाईड बॉल पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती तो बीमरचा नऊ आला त्याच्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण पूर्ण चेंज केला आणि आपल्या बॉलिंगच्या जोरावरती धावा कमीत कमी देण्याचा प्रयत्न केला. नंतर आपण पाहिला रोहित शिंदे आला त्याच्या दोन चौकार आले आणि त्याच्यानंतर त्याने फेकलेले ते निर्धाव चेंडू फुल्लर बॉल आणि त्याला टोलवलाय आणि अलगच आकाश सरपाटीलच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. फुल्लर बॉल आकाश सुर्वे पहिला बॉल भिरकावलाय चेंडू हवेत आणि झेल फलंदाज बाद.
आला, रोहित ने बॉल टाकला आणि रोहित ने विकेट मिळाली आणि रोहित ची कॅच ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने पकडली, त्याचा अग्रेशन आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू अफटला ज्या पद्धतीने, एक आपण पाहतो ना एक बॅटल होतो त्या दोघांमधलं, ते बॅटलचा एंड होताना पाहायला मिळाला. दरम्यान आपण पाहिला रोहित शिंदेचा आलेला हा वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव धावफलकावरती देऊन जाणारा, एका धावेने धावफलकावरती वाढ करूया, 36 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज अभिजित स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फंबल झाला पण सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल मध्ये घेतला जातो, डायरेक्ट हिट सुद्धा मारायचा प्रयत्न, व्हाइट प्लस वन, एकूण दोन धावा धावफलकावरती आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. दोन धावा धावफलकावरती आपण ऍड करूया, धावफलक 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्याच्यानंतर व्हाइट बॉल पाहायला मिळाला, त्याच्यानंतर पुढील चेंडू सुद्धा व्हाइट बॉल, तीन चेंडूंची फेकी पूर्ण, पण मात्र व्हॅलिड डिलिव्हरी फक्त एकच मान्य झाली आहे. यावेळी मात्र खोदून मारलाय चेंडू हवेत आहे आणि सरळ अशी मारेच्या बाहेर फेकतोय, चेंडूवर मिळणार आकाशचा आला हा पहिला षटकार.
आणखीन एकदा आपण पाहिलं आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला. आणखीन एकदा आपण पाहिलं मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय ओमकार जोशी बापदेव अष्टमी संघाकडून नेतृत्व करत असणारा आणि त्यांच्या विरुद्ध लढत देतोय तो म्हणजे स्मरण वॉरियर संघ. स्मरण वॉरियर संघाचा संघ मालक या ठिकाणी श्रीकांत पंडित उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीकांत पंडित म्हटलं की अष्टमी क्रिकेटमधून आपण पाहतो बापदेव अष्टमी संघाचं नेतृत्व केलं जातं, त्या संघाचे संघ मालक आहेत ते. त्यांच्या संघ मालकांमध्ये आपण पाहतो ओमकार जोशी ह्यांना बॅटिंग करत असताना, पण आता ओमकार जोशी त्यांच्या विरुद्ध लढत देत असताना पाहायला मिळतोय. हा बॅटलसुद्धा बघावा लागणार आहे कशा पद्धतीने फटकेबाजी रंगणार आहे. ओमकार जोशी म्हटलं की आपण षटकारांची अस्थिरबाजी होताना पाहायला मिळते. ओमकार जोशी पहिला बॉल भिरकावलाय प्रियसच्या डोक्यावरून, चेंडूचा प्रवास, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय फेकी करेपर्यंत, मात्र दोन धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी वळलेत ओमकार जोशी डेड एंडकडे आणि धावजीत स्वरूपामध्ये ओमकार जोशीची खेळी मात्र समाप्त. आल्या पावली घरी परतला ओमकार जोशी बाद. ओमकार जोशी पहिला बॉल भिरकावलाय प्रियसच्या डोक्यावरून, चेंडूचा प्रवास, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय फेकी करेपर्यंत, मात्र दोन धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी वळलेत ओमकार जोशी डेड एंडकडे आणि धावची नवीन फलंदाज मैदानावरती सुशांत नागती नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आकाश सुर्वे. आकाश सुर्वेचा हा बॉल आपण पाहिला, शॉर्ट बॉल त्याच्यासाठी आफटला होता, शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड उघडलं आणि मात्र आपण पाहिलं आकाश सुर्वेचा हा बॉल आपण पाहिला, शॉर्ट बॉल वाढ होताना पाहायला मिळते. 61 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. रमेश चांगलं षटक आहे, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. चार चेंडूंचे फेकी आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल होऊ शकते का? यस इट इज टेकन. आणखीन एक विकेट मिळाली रमेशला, फलंदाज बाद. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल होऊ शकते का? या सिटीज टेकन. आणखीन एक डीसे धावफलकाकडे आपण वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहतोय रमेश नावाचं वादळ मैदानावरती आलंय. एक चेंडू अजूनही एकसष्ट ही धावसंख्या धावफलकावरती आहे आणि 62 धावांचा आता आपल्याला पाठला करायचा आहे. 62 ऑन बोर्ड करण्यासाठी आपल्याला यायचं आहे, पण त्यापूर्वी आपण नाणेफेकीच्या कौलसाठी आपण वळूयात. श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञा 11 विरुद्ध आपण पाहतोय आई ससाई वाली तुळशी फायटर्स या दोन संघांना विनंती, आपण त्वरित नाणेफेकीसाठी वळायचं आहे. दोन्ही संघांना विनंती, त्वरित आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आपण संघ ज्या पद्धतीने पाहतोय.
61 ही धावसंख्या धावफलकावरती लावली ती म्हणजे आराध्य 11 केळझाई संघाने. आणि आता पाठलाग करायचं स्मरण वॉरियर अष्टमी संघाला 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते 62 धावा धावफलकावरती ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो ते म्हणजे आपले साधी समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वयंभू श्री धावेर महाराज असोसिएशन प्रीमियर लीग 2024 या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये शिवज्ञ 11 आणि आई ससाईवाले तुळशी फाटस आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आई ससाईवाले तुळशी फाटस विरुद्ध शिवज्ञ 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सजरा टॉस साठी. 30 चेंडूमध्ये 62 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. आराध्य 11 के से बनाम स्मरण वॉरियर्स अष्टमी या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत. अभिषेक जी मेहतर यांच्या शुभास आपण टॉस पूर्ण करतो. टॉसका बॉक्समध्ये आमच्यासोबत दोन्ही संघ नायक जोडलेले आहेत. दोघंही विजयाची पहिली वाट पाहत आहेत. आणि फिकीचा कौल छापा आणि काटा आलेला आहे. आणि आपण पाहतो आई सासाई वाली तुळशी फायटर्स नाणेफेक जिंकले आहे. मित्र काय निर्णय राहील? निर्णय तर सांग मित्रा, निर्णय सांगायला लागेल मित्र. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पुढच्या वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पहिला विजयासाठी सागर भोपट आपण पाहताय, काय चेंजेस आपल्या टीम मध्ये? काल आमचे चांगले गोलंदाज, त्यामध्ये दोन ऑलराउंडर नव्हते, आज ते आलेले आहेत. तर 3 चेंजेस असतील आमच्या टीम मध्ये. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. वळूया समालोचन कक्षामध्ये प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. गुरुंदाजी मार्क वरती अभिला आपण पाहतो. अभिजित डॉट बॉलर सुरुवात केली. राजू वाघमारे आणि पियुष प्रियेशला आपण पाहतो ओपनिंग पेअर मैदानाचा आतमध्ये. ओ काय घडलंय, राजू वाघमारेला आपण पाहतो आणि संधी होती इथे रनआउटची. इथे मात्र चेंडू हातामध्ये थांबला नाही, निसटला. तर डावकुरे आताचा फलंदाज मात्र मैदानाचा आतमध्ये प्रियेशला आपण पाहतोय सज्ज होत असताना.
इतना आज चांगली कामगिरी करावी लागेल प्रियेशला देखील. काल ग्रुप मीटिंग झाली, ठरवलं राजू वाघमारेने की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय. गेम प्लॅन ए सफल त्यांचा झाला नाहीये पहिल्या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर एकंदरीत अफाट धाव आल्या, व्हाईट बॉल, अवांतर धाव, धावसंख्या अवांतरने पुढे सरसावत असताना टोटल स्कोप बोर्डवर आपण पाहतोय ती दोन. शांत आणि संयमी सुरुवात सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 62 धावांचा लक्ष डोळा पुढे ठेवलं, दोन धावा झाल्या, 60 धापाई गरज आहे या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये स्मार्ट वॉरियर्स अष्टमी संघाला सॉफ्टने खेळून काढला. डिफेन्स स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल साठी मात्र हलक्या हाताने ढकलल्या चेंडूला एकच धाव मिळते. सध्या शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचे मोठे फटके खेळण्यासाठी आधीच उत्सुकता दाखवली नाहीये आणि ते महत्वाचं देखील आहे. व एक्साइटेड नाहीये दोन्ही बॅटर्सांना, माहिती आहे लक्ष मोठं आहे, तिथपर्यंत पोहोचायला पहिले आपल्याला सेट व्हावं लागेल आणि सध्याच्या घडीला तेच कार्य आपल्याला पाहायला मिळतं. बॅटचं मिडल जितका चांगला होईल चेंडू तितका मात्र जास्त आत्मविश्वास तुम्हाला येईल, त्यामुळे मात्र थोडा संयम दाखवला गेलाय सुरुवातीच्या या काळामध्ये. अभी हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय राजू वाघमारे. मात्र आपण पाहतोय 62 धावांचं लक्ष आहे. राजू वाघमारेला आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र ऑफसाइड रिजन मध्ये खऱ्या अर्थाने मात्र फोर्स केला नाही कोणत्या प्रकारे, फक्त हलक्या हाताने ढकललं कव्हर पॉइंट मध्ये. पुढचा बॉल मिस टायमिंग आणि इथे सेल स्वीकारलाय. इथे मात्र काय केलंय राजू वाघमारेने, डबल माइंडेड राहिलाय आणि अखेर स्वतःची विकेट बहाल करत असताना जड पावलांनी निराश मुद्रेने आता मैदानाच्या बाहेर परतोय. मिस टायमिंग आणि इथे सेल स्वीकारलाय. Miss timing and ithe sail swikarlay. या मॅच मध्ये कारण राजू लवकर बाद झालाय, डावकुरा त्याचा फलंदाज प्रिय आहे, त्यामुळे त्याच्याकडे एक ऍडव्हान्टेज आहे या मैदानावरती. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, सो इथनं त्याच्याकडे संधी असेल या मैदानावर धावसंख्या बनवण्याची. यही मौका हिरो बनने का, काय बनू शकेल 24 चेंडू आणि 59 धावा. ओ थांबून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, अवांतर धाव, हीच तर संधी आहे आणि या संधीवरती मात्र आता मौका आहे तो चौका लगाना चाहिए. चौकार मात्र ठोकता येईल का, षटकार मात्र ठोकता येईल का,
कारण इथं मात्र एका दुसरा प्रोडक्टिव्ह ओव्हर जर आला म्हणजे एकंदरीत दोन षटकं जर असे जिथे 15 अधिक धावसंख्या बनतायत 18-20 तर मात्र कम बॅक होईल या मॅच मध्ये लवकरच. अष्टमी संघ समी स्टॅमिंग बॉल अवे मध्ये प्रियेश तंबूच्या आश्रयाला मात्र आपल्याला अष्टमी संघ समी स्टॅमिंग बॉल अवे मध्ये प्रियेश तंबूच्या आश्रयाला मात्र आपल्याला अष्टमी संघ समी स्टॅमिंग बॉल अवे मध्ये प्रियेश आकाश आणि रोहित. रोहितला आपण पाहतोय डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक एक डॉट बॉल प्रचंड दबाव टाकेल खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने स्मरण वॉरियर्स अष्टमी या संघावरती अंडर प्रेशर, पूर्णपणे अंडर प्रेशर मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल. प्रचंड दबाव स्मरण वॉरियर्स अष्टमी रोहो या संघावर आपल्याला पाहायला मिळतो. फोर्स केला ऑफ साइड इजनला, झेल उडवलाय विकेट. रोहित देखील आला पावली मैदानाचा बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट सपाटा तिसरा संघावर आपल्याला पाहायला विकेट देखील बाद झाला. खऱ्या अर्थाने जबाबदारी होती ते सर्व फलंदाज मात्र आपण पाहतो तंबूच्या आश्रयाला परतलेले आपल्याला पाहायला मिळतील. राजू देखील बाद झाला, प्रियेश देखील बाद झालाय, रोहित देखील बाद झालाय, स्वेत आकाश आणि आता नवीन फलंदाज दर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रचंड दबाव आपल्याला पाहायला मिळतो खऱ्या अर्थाने. आता सेकंड इनिंग मध्ये 62 चा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला स्मरण वॉरियर्स रोहा अष्टमी या संघावर सापड्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक फसवा चेंडू. याच गोष्टीचा उल्लेख केला की प्रत्येक गोलंदाजाने मात्र फसवलंय प्रत्येकी फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत या मॅच मध्ये. चार चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, फक्त एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये राजाने देखील खर्च केली. समोर लॉफ केला, फटका चांगला, ओव्हर द बॉल साइड बाउंड्री लाईन च्या बाहेर आला. या 17 गेलेत फक्त एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. राजाने देखील खर्च केली समोर फक्त एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. फक्त एकदा अतिरिक्तच्या गेलेत फक्त एकदा अतिरिक्त फक्त एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. राजाने देखील खर्च केली, समोर लॉफ केला, फटका चांगला, 52 करायचा शेवटचा बॉल. फटका मोठा यायला हवा होता पण तसं काही घडत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटक पूर्ण झालाय. दुसऱ्या दोन षटकानंतर 5 सरासरीने धावा झाला 10 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 फॉर लॉस ऑफ 3 आफ्टर सेकंड ओव्हर टीम स्मरण वॉरियर्स अष्टमी. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये त्याच्या अगदी विचार केला तर 52 धावांची त्याच्याच प्लॅनिंग त्यांची कुठे चुकली ते आपल्याला पाहावं लागेल. खर तर राजू वाघमारे स्वस्तात निपटला अगदी. आता मैदानाच्या बाहेर आल्यावरती कोणतेही रिझन चालत नाही राजू, कारण करता जबाबदारीने खेळ करायला हवा होता. आज मात्र प्रचंड अशा अपेक्षा होत्या इथून, पण मॅच अजूनही संपले नाही. 18 चेंडूंनी 52 धावांची गरज आहे. काही घडू शकेल कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नुकताच षटकार देखील ठोकलाय तो फलंदाज दर्शन.
असे मात्र अजून आपण पाहतोय चार ते पाच फटके येणं गरजेचं आहे येणाऱ्या पुढच्या बारा चेंडूमध्ये. खरं तर अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, पण या पहिल्या बारा चेंडूमध्ये मोमेंटम प्रथमतः तुम्हाला तुमच्याकडे पुन्हा खेचून आणावा लागेल. जो मोमेंटम सेट केला पहिल्या बारा बॉलवरती आपण पाहतोय आराध्य इलेव्हन केएसआयनं, तो तोडून आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न आता मात्र करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये स्मरण वॉरियर्स अष्टमी रोहा या संघाला. वेळ जास्त घेतात बघा आपण. देवेश वेळ आपण जास्त घेतात, वारंवार आम्ही एकच सूचना करणार नाही, विनंती आहे. आज सात मॅचेस देवेश आपल्याला कव्हर करायच्या, पहिली सुरू आहे. बोलत यार वेगवान ऑन साईडला खेळायचा होता, संपर्क नाही आहे, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. सध्या सगळीला आपण पाहतो प्रत्येक डॉट बॉल प्रचंड दबाव वाढवतोय, कारण समीकरण या मॅच मध्ये 17 चेंडू 52 करायचा. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र भरपूर वाढला, 18.35. आणखीन एक डॉट. सध्या सगळीला आपण पाहतो पूर्णपणे दबावामध्ये बॅटिंग करत असताना स्मन वॉरियर्स अष्टमी संघाला धावसंख्या बनल्याच नाही. सुरुवातीच्या 17 पासून आपण पाहिलं की पहिल्या षटकापासून धावसंख्या बनवण्यामध्ये आपण पाहिलं तर अडचणी निर्माण झाल्या, अडचणींवरती मात करू शकले नाही, आणि त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या बनत नाही आहेत, सिंगल डबल नाही आहे. झाट पोखरायचं असेल तर सुतार पक्षाचा वापर केला जातो, पण डोंगर मोठमोठी यंत्र वापरावी लागतात आणि त्याच मोठ्या फटक्यांचा वापर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. होत नाहीये वापर, मग फिल्डिंग सेट करण्यासाठी तुम्ही वारंवार वेळ घेतात. येस, लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मान्य आहे, पण इतका वेळ खर्च करून आपल्याला चालणार नाही. सात मॅचेस आपल्याला आज कव्हर करायचा, रिक्वेस्ट आहे. अकरा धावत अफल कव्हर आपण पाहतो, 11 ऑन बोर्ड. मोठा बॅकलिफ्ट पुढे सस्सावत खेळण्याचा प्रयत्न, फसलाय डॉट. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मॅच पूर्णपणे मात्र आपल्या कंट्रोल मध्ये घेत असताना आपण पाहतोय आराध्य इलेव्हन केएसआय संघाला. काय कम बॅक केला पहिल्या सत्रामध्ये, जरी बॅटिंग लाईनअप ढासाळली पूर्णपणे, एकाधिकीला लढवला राजानं आणि त्या राजानं पूर्णपणे वाजवला बाजा, आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करताना देखील इकॉनॉमिकल षटक त्याचा आपण पाहिलं. सिक्सर जरूर आला त्याच्या ओव्हरमध्ये, पण फक्त 7 धावांचं त्याचा इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं, जिथे त्यानं 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. पीएसला बाद केलं, रोहितला देखील बाद केलं, आणि ते दर्शन सध्या आपण पाहतो षटका टोकल्याच्या नंतर 2 डॉट बॉल 3 डॉट बॉल खेळला दर्शन सलग. समोर ड्राव करण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला, फिल्डर धावत आहेत आणि त्यांचा वाक्याचा बाहेर. हातांवर ब्रश झाला, चेंडू सी मारे अशा पलीकडे आता 15 धावा झालेल्या आहेत, आणि आता मात्र मॅच मध्ये आपण पाहतो 12 बॉलमध्ये 47 करायचे, जवळपास 23.50 धावगती प्रति षटका मागे राखायची. वेळ का घेतात मला काही कळत नाहीये, प्लीज फिल्डिंग तुम्ही लावून घ्या ना लगेच. पाण्याची मागणी केली का?
पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद सामना जवळपास आराध्याला माहिती केजेच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय गुरुंदास सर नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचंय पुढच्या सामन्यामध्ये ज्या संघाचा क्षेत्ररक्षण आहे सामना जसा संपेल आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे अकरा सत्तेचाळीस ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न संपर्क मात्र काही होत नाहीये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना मात्र आता सध्याच्या घडीला पूर्णपणे मॅच कंट्रोल केले ड्राइविंग सीट वरती आराध्या इलेव्हन केज टीमला आपण पाहतोय त्यांना हवी तशी ते अक्षरशः आता मॅच चालवतात अभिचा दोन षटकांचा स्पेल राहिला त्यांना देखील बॉलिंग इकॉनॉमिकल केली त्यानंतर आपण पाहतो राजाने देखील अवघ्या सात धावांचे इकॉनॉमिकल षटक हाताळले ते त्याला दोन महत्वपूर्ण विकेट मिळाल्या आणि त्यानंतर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आकाश अरण त्याने देखील आतापर्यंत इम्प्रेस केले पहिल्या तीन बॉल मध्ये एकही धावखर्च न करता एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इकॉनॉमिकल सुभेदक आक्रमकता त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील आपण अनुभवतोय हुक करायचा प्रयत्न फाईन लेग ऍक्शन मध्ये लॉंग लेगला चेडू डावट झाला आता फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते ते पुढे सरसावले गेले लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये अडवलं चेंडूला उचलतील फेकतील तद्वर दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला धावसंख्या तीन पूर्ण केल्यात धावसंख्या तीन ने पुढे सरकत असताना टोटल स्कोर बोर्ड वर 18 आपण पाहतोय आता येणारे आठ चेंडू विजयासाठी करायच्या 44 धावा प्रत्येक बॉल वर इतना मोठा फटका हवाय सिंगल डबल न काम चालला नाहीये प्रत्येक बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचा आहे आराध्या इलेव्हन केजेने मॅच वरती आपला विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि यशाच्या मार्गावरती मार्गक्रमण करत असताना सध्या आपण पाहतोय लॉप केलाय हवेची तर साथ मिळाली आहे पण एलिव्हेशन जास्त नाहीये उंची लांबी कमी होती तरी देखील जीवनदान मी त्यांनी बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा काय पाहूया ड्राईव्ह केल्यावर समोर ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक लॉंग दी कापेट अडवलं चेंडूला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते लॉंग दी कापेट जेव्हा आउटफील्ड मध्ये चेंडू येत असतो तेव्हा एका ऍक्शन मध्ये चेंडू कलेक्ट करणं महत्वाचं असतं ते आपल्याला पाहायला मिळालं षटक पूर्ण होतं चार ओव्हर नंतर धावा झाला आपण पाहतोय 6.25 सरासरीनं 25 येणारे अखेरचे 6 चेंडू करायच्या धावा 37 एस डी जे सर मॅच स्टार्ट करा
सहा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू म्हणजे 5 चेंडू आणि 37 धावा. 5-37 सागर, 5 चेंडू मध्ये 37 हवा. तर बाहेरून काही सांगून मला तर वाटत नाही काय होईल. सागर नेक्स्ट मॅच मध्ये मला वाटतं इन ऍक्शन असतील. सोडून दिला बस. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता 4 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. कठीण झाला मॅच, कठीण झाला सामन्यातून प्रचंड. 61 बनवला तर 62 धावांचं टार्गेट इतकं काही मोठं नव्हतं. करत राजू वाघमारे असतील, त्यानंतर प्रियेश असतील, आकाश असतील. टॉप ऑर्डरला तुमचे विस्फोटक फलंदाज, त्यांनीच इथे मात्र जबाबदारीने खेळ केला आणि पूर्णपणे संघाची बारी जी ढासळली गेली. फटका अवैध खेळला. एलिव्हेशन इथे देखील नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचलंय आणि दोघांचा मधून चेंडू सीमा पलीकडे चौकार. चार धाव आपल्या तंगडीचे, चार धाव आपल्याला पाहिजे. तेल गेलं, तूप गेलं आणि हाती राहिलं धोपटणं अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता पूर्ण. वेग आपल्याला पाहायला मिळाला प्रचंड वेगानं. सत्र संपवलं, सामना संपलाय, मॅच फिनिश, सामना तर जिंकलाय. तो अर्थातच आपण पाहतोय. तब्बल एकंदरीत आपण पाहूया किती मोठा विजय हा आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आराध्यवन केजाईन आपण पाहतोय 27 धावांनी हा मोठा विजय मिळवलेला आहे. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅच. आणि बॅटिंग करताना आपण पाहतो एकंदरीत बॅटिंग करताना आपण पाहतो 11 चेंडू मध्ये 22 धावांचं योगदान दिलं. आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय 2 विकेट मिळवले. तो राजा ज्यानं वाजवला अक्षरशः समोर त्या संघाचा बाजा तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.